माझ्याकडे विजयाचं गणित आहे आणि मला छत्रपती संभाजीनगरचे सर्वसामान्य तरुण यावेळेस निवडून देणार आहे. मराठा आंदोलक म्हणून जो ज्यांची ओळख असलेली विनोद पाटील आपल्यासोबत आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातल्या धरमपेठेतील निवासस्थानी त्यांनी भेट घेतलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. आज नेमकं भेटीचं काय नाही? मी नाराज असण्याचं कुठलं कारण नाही. मी तरुण कार्यकर्ता आहे. मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे. मी आज भेट याच्यासाठी घेतली की उमेदवारी महायुतीची जाहीर झाल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे, माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांची प्रचंड इच्छा होती विनोदला उमेदवारी दिली पाहिजे, एक तरुण कार्यकर्ता दिला पाहिजे. परंतु माझ्या जिल्ह्यातले दोन सन्माननीय आमदार एक राज्यसभा सदस्य यांनी तीव्र विरोध केला आणि मला उमेदवारी नाकारली. मी आज जिल्ह्याची चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे आलो आणि त्यांना मी स्पष्ट माझी भूमिका मांडली. आपण माझ्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल मी आपले मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि आपण मला उमेदवारी देऊ शकत असेल तर द्यावी, जर देऊ शकत नसाल तर मी ही निवडणूक लढणार आहे. माझ्याकडे विजयाचं गणित आहे. 18 पगड जातीच्या तरुणांना सोबत घेऊन मी ही निवडणूक निश्चित जिंकणार आहे. आज काय चर्चा झाली? तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं, विजयाचं गणित तुम्ही मांडलेलं आहे, या सगळ्यामध्ये त्यांच्याकडून काय बोलणं झालं, त्यांच्याकडून काय आश्वासन? हे बघा, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री ऑलरेडी कन्व्हिन्स्ड आहे, त्यामुळे मला यांना नवीन कन्व्हिन्स करायची गरज नाही. त्यांच्याकडे आकडेवारी आहे, सर्वे रिपोर्ट आहे, लोकांचा आग्रह आहे. परंतु प्रश्न असा आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी प्रामुख्याने 2-1 यांचा विरोध असल्यामुळे माझा तिकीट मिळालेलं नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात काय चित्र आहे, एक इच्छुक उमेदवार म्हणून ते मांडणं गरजेचं आहे. मी त्यांच्यासमोर मांडलं, ह्याही पलीकडे जाऊन मी त्यांना नम्रपणे सांगितलं माझा विचार व्हायला हवा, मी ताकदीने लढणार आहे आणि जर आपण आम्हाला उमेदवारी देऊ शकत नसाल तरीही मी ही निवडणूक लढणार आहे. कुठेतरी ही जागा जी होती ती शिंदे गटाला सुटेल अशी आशा होती, त्यामुळे ते तुम्हाला उमेदवारीसुद्धा मिळण्याची शक्यता होती. काय झालं नेमकं? किती जागा शिंदे साहेबांनाच ती जागा मिळाली. काय झालं म्हणण्यापेक्षा आता ते शिवसेनाच सांगू शकेल. परंतु मी परत परत तेच सांगतो आहे, माझ्याकडे विजयाचं गणित आहे आणि मला छत्रपती संभाजीनगरचे सर्वसामान्य तरुण यावेळेस निवडून देणार आहे. एक मराठा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिला जातं, सध्याचं वातावरण पाहता कुठेतरी या सगळ्याचा परिणाम जो आहे तो निवडणुकीचा निकाल? नाही, प्रत्येकाला आपली जात प्रिय असते, प्रत्येकजण आपल्या जातीसाठी काम करतं. प्रश्न निवडणुकीत जातीचा नसतो, ही आमची निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर आणि विकास म्हणून मला निवडणूक लढवायची. जात म्हणून आरक्षणाची लढाई लढू, परंतु निवडणूक म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन लढायला. तुम्ही ट्विट करून नाराजीसुद्धा व्यक्त केलेली आहे, काय सांगाल? मी नाराजी नाही व्यक्त केली, मी माझी भावना मांडली की तुमची इच्छा असताना देखील तुम्ही मला उमेदवारी देऊ शकले नाही. अरे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा विरोध आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घ्यावा. मी तयारीला लागलेलो आहे, परंतु माझ्यावर संस्कार आहेत. ज्यांनी तिकिटासाठी प्रयत्न केले त्यांची भेट घेतली पाहिजे, त्या संस्कार म्हणून मी आज भेटायला आलो. म्हणजे आजची भेट हे फक्त त्यांना सांगण्यासाठीच होती की आम्ही मी अपक्ष उमेदवार लढतो आहे, तुम्ही दिली तरी ठीक, नाही दिली तरी ठीक, पण अजून काही वाटते? नाही, याच्यामध्ये चर्चा बरीच झाली. आता बघा, निवडणूक आहे, जास्त काही बोलणं योग्य होणार नाही. त्यांचाही पदाचा सन्मान आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पदाचा सन्मान आहे आणि संभाजीनगरचे जे लोकप्रतिनिधी माझे स्वतः आहेत त्यांचाही सन्मान आहे, त्यामुळे जास्त बोलणं योग्य नाही. परंतु मी भाऊ आपल्याला स्पष्टपणे सांगतो, उमेदवारी मिळाली तरी मी लढणार आहे, नाही मिळाली तरी मी लढणार. कुठेतरी युवा चेहरा तुम्ही आहे, संदीपान भुमरेंना जागा मिळाली, त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही सरसपराय ठरू शकला असं तुम्हाला वाटतं? नाही, ते माझे आजोबाचे वयाचे, त्यांचा पूर्ण मला सन्मान आहे, त्यांचे माझे चांगले सन्मान आहे. प्रश्न असा आहे की प्रत्येकजण माझ्या जिल्ह्यामध्ये हा 4-4, 5-5 वेळेस वेगवेगळ्या पदावर निवडून आलेला आहे. कोणी काय काम केलेलं लोकांना माहिती आहे, मला प्रश्न माहिती आहे, माझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे, त्यामुळे मला निवडून यायचं आहे असा सगळ्यांचा आग्रह आहे. आणि पहिला उमेदवार मी असा आहे महाराष्ट्रात जो इच्छुक नव्हता, जनतेने मला उभं केलेलं आहे. नाही तर मी अगोदर भूमिका घेतली होती, मी बाजूला राहील. पण आग्र्याची शिवजयंती झाल्यावर माझ्या सत्कार समारंभात लोकांनी दबाव टाकला आणि मला सांगितलं तुला निवडणूक लढवा लागेल. कुठेतरी विजयाचं गणित तुम्ही तुमच्याकडे आहे म्हणता, काय नेमकं गणित आहे, कशा पद्धतीने करा? तुम्ही मराठा चेहरा म्हणून सुद्धा तुमच्याकडे पाहिलं. हे बघा, विजयाचं गणितचं नेमका अर्थ असा आहे की होणाऱ्या मतदानमध्ये किंवा कुठलं मतदान आपल्याला मिळू शकतं, त्यांचे प्रश्न काय, त्यांचा विश्वास कसा जिंकायचा, त्यांच्याबद्दलची आपली भावना काय, धारणा काय, हे सगळं माझ्या लक्षात आलेलं आहे. माझी कोरी पाठी असल्यामुळे माझं वय बघता मला लोक आशीर्वाद देतील. कुठेतरी मराठा असल्यामुळे तुम्ही दबावतंत्र तयार करताय अशी चर्चा आहे? पूर्ण महाराष्ट्रातच मराठा आहे, 32% लोकसंख्या आहे, दबावतंत्राचा काय प्रश्न आला? हे लोकशाही आहे, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. जात हा वेगळा विषय असतो, निवडणूक ही वेगळी विषय असतो. शेवटचा प्रश्न, आजच्या भेटीनंतर कुठेतरी वाटते का तोडगा निघेल आणि काहीतरी चेंजेस होईल? मी तोडगा निघावा यासाठी आलेलो नाही, काही माझ्या पत्रात पडावं याच्यासाठी मी आलेलो नाही. मी आलेलो आहे, तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने माझ्या तुम्ही देऊ शकले नाही.
मी निवडणूक लढणार आहे, गैरसमज नसावा, माझा विचार करताना तक करावा आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे. सकारात्मक चर्चा झाली आहे, तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी एक प्रकारे आभार मान्य, आणि मी काहीही झालं तर निवडणूक लढणार यावर सुद्धा विनोद पाटील ठाम असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलसा, पराग डुबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.